राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईचा निषेध म्हणून वाशिमच्या मंगरुळपीर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील भगतसिंग पुतळ्याजवळ केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तर सदर कारवाई सूडबुद्धीने व राजकीय हेतूने होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सुरुवातीला अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली, आता नवाब मलिक यांना टार्गेट करत आहे. हे टार्गेट खरोखरच निंदनीय आहे. आज केंद्र सरकार ही अतिशोक्ती करत आहे. या केंद्र सरकारमुळं राजकारणाचं वातावरण अतिशय खराब होत चाललं आहे. तरी केंद्र सरकारचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथं निषेध करत आहे. अशा घटना करत आहे केंद्र सरकार. बारबार ईडीच्या चौकशा, बारबार ईडीला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी ईडी हे पाऊल उचलत आहे. कारण त्यांना हे तीन आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार त्यांना विस्कळीत करायचं आहे. यावेळी मंगरुळपीर तालुक्यातील मोठ्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान मंगरुळपीर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.